अथ दुर्गा सप्तशती कथासार अध्याय तिसरा महिषासुरा वध। राक्षसांचा संहार होत असलेला पाहून राक्षसांचा सेनापती चिक्षूर देवीवर धावून आला। त्याने देवीवर बाणांची वृष्टी केली, पण देवीने त्याचे सर्व बाण तोडून टाकून त्याचा सारथी व घोडे मारले, त्याचे धनुष्य तोडले। तेव्हा त्याने हातात तलवार घेतली, त्याने सिंहाच्या मस्तकावर व देवीच्या दंडावर प्रहार केला। देवीच्या दंडावर तलवार बसताच तलवार मोडली, नंतर त्याने शूल देवीच्या अंगावर फेकला। त्यावेळी आकाशातून जणू सूर्यबिंब येत आहे असे भासले। देवीने आपल्या शूलाने त्या शूलाचे तुकडे केले व राक्षसांचे मस्तकही तोडले। चिक्षूर मेल्यावर चामर नावाचा दैत्य हत्तीवर बसून देवीशी युद्ध करण्यासाठी पुढे आला। त्याने देवीवर शक्ती सोडली, पण देवीने नुसत्या हुंकारानेच ती शक्ती निस्तेज केली। नंतर त्याने रागाने शूल फेकला, पण देवीने आपल्या बाणांनी त्या शूलाचे तुकडे तुकडे केले। इतक्यात देवीचा सिंह उंच उडी मारून चामराच्या हत्तीच्या गंडस्थळावर जाऊन बसला व चामराबरोबर बाहुयुद्ध करू लागला। युद्ध करता करता दोघेही खाली उतरले व एकमेकांवर भयंकर प्रहार करू लागले। नंतर सिंहाने आकाशात उड्डाण केले व खाली येताना हाताच्या प्रहाराने चामराचे शिर धडावेगळे केले। देवीने उदग्र नावाच्या राक्षसाला दगडवड झाडे यांच्या प्रहाराने मारले। हाताच्या बुक्क्यांनी कराल राक्षसाला मारले। देवीने गदेच्या प्रहारांनी उद्धत राक्षसाला मारले व गोफण गुंड्यांनी बाष्कल राक्षसाला ठार केले। बाणांनी ताम्र व अंधक या राक्षसांना मारले। उग्रमुख, उग्रवीर्य व महाहनू या तीन राक्षसांना देवीने त्रिशूलाने ठार केले। बिडाल नावाच्या राक्षसाचे मस्तक देवीने तलवारीने धडावेगळे केले व दुर्धर आणि दुर्मुख या राक्षसांना बाणांनीच यमसदनाला पाठविले। याप्रमाणे आपले सैन्य नष्ट होत आहे असे पाहून महिषासुराने रेड्याचे रूप धारण केले व तो देवीच्या गणांना त्रास देऊ लागला। देवीच्या गणांना ठार करून तो सिंहास मारण्यास धावला। रागाने आपल्या शिंगांनी मोठमोठे पर्वत उचलून देवीच्या अंगावर फेकू लागला। त्याच्या धावण्याने, ओरटण्याने व शेपटी आपटण्याने सर्व भयकंपित झाले। तेव्हा देवी क्रुद्ध होऊन त्याला मारायला धावली। तिने त्याला पाशात बांधले, तेवढ्यात त्याने रेड्याचे रूप मोडून सिंहाचे रूप धारण केले। देवी अंबिका सिंहाचे मस्तक तोडत आहे तोच तिला सिंहाच्या जागी ढाल तलवार घेतलेला पुरुष दिसला। त्या पुरुषाला देवी बाणांनी विंधून टाकू लागली। तोच तो पुरुष हत्ती बनला व आपल्या सोंडेने देवीच्या विशाल सिंहाला खेचू लागला। देवीने तलवारीने त्याची सोंड कापून टाकली। त्या राक्षसाने पुन्हा रेड्याचे रूप धारण केले व तो देवीवर मोठमोठे पर्वत फेकू लागला। त्यावेळी देवी मद्य प्याली। मद्य पिता पिता म्हणाली, मूर्खा, तुझा नाश जवळ आला आहे। मी मद्य पिते तोवर तू गर्जना कर, तू मेल्यावर देव गर्जना करतील, असे म्हणून उडी मारून देवी राक्षसाच्या अंगावर चढली व त्याला पायाने दाबून त्याच्या कंठावर शूलाने प्रहार करू लागली। त्यावेळी रेड्याच्या मुखातून तो राक्षस रूपाने बाहेर पडू लागला। देवीने त्याला मध्येच अडविले। तो अर्धा बाहेर आला होता, तशा अवस्थेत तो देवीशी लढू लागला। इतक्यात देवीने तीक्ष्ण तलवारीने त्याचे मस्तक धडावेगळे केले। महिषासुर मेल्यावर बाकीचे राक्षस पळून गेले व सर्व देव आनंदाने पुष्पवृष्टी करू लागले।